खासदार निलेश लंकेंनी संभाजीनगरात मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. सध्या जरांगेंवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासदार लंके यांनी रुग्णालयात जाऊन जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली. मराठा आरक्षणाचं भिजत घोंगडं कधीपर्यंत ठेवणार असा सवाल यावेळी लंके यांनी केला. तर लोकसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे यांचा फायदा झाल्याचंही लंके म्हणाले. यावेळेस त्यांनी या संघर्षाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांचं वजन 51 किलो होतं. नंतर मधल्या उपोषणामध्ये काहीतरी त्यांचं 42 किलो वजन झालं आणि आज 36 किलो वजन झालेलं आहे. मी तर या आपल्याद्वारे विनंती करतो की त्यांच्या ज्या मूळ मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर त्यावर तोडगा निघला पाहिजे. कारण हे किती दिवस भिजत घोंगडे ठेवणार आहोत आपण, हे तोडगा करणं गरजेचं आहे. माझ्या मतदारसंघात सुद्धा फायदा झाला, पण माझ्या मतदारसंघामध्ये एक संमिश्र परिस्थिती होती. पण निश्चित त्याचा सुद्धा मला जरांगे पाटील आणि त्या आमच्या सर्व टीम असो निश्चित त्यांचा मला फायदा झाला.